मी मुळात सरवळ असलेल्या घरामध्ये वाढलेलो आहे. माझे वडील एक इंटकचे मोठे कार्यकर्ते होते. माझा जो मोठा भाऊ होता तो दलित पॅंथरचा छावणी प्रमुख होता आमच्या भागामध्ये, किरण गावामध्ये. तर जे दलित पॅंथरचं जे राजकारण आहे तर ते मी पहिल्यापासून ते बघत आलेलो आहे. मी त्याच्यात फार काही इन्वॉल्व नव्हतो, पण ते पॅरलल मी बघत आलेलो आहे. ते बघताना माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे भाऊ वारलेले आहेत माझे ते मोठे, की ही जी दलित पॅंथरची जी पिढी आहे, एक पूर्ण पिढी, ही एक पूर्ण पिढी दिशाहीन झालेली दिसते. त्याला कोणत्याही प्रकारची दिशा नाही असं मला वाटते, कारण मी आज काल जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सुद्धा हा मुद्दा मी मांडलेला आहे. आता ती पिढी दिशाहीन का झाली हा प्रश्न माझ्यासमोरचा आहे. तर त्याचं एक कारण मला सापडलेलं असं आहे की चळवळीनंतरचं जे व्यवस्थापन असते त्या चळवळीनंतरच्या व्यवस्थापनाकडे आपण नीट बघितलेलं नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की जे पर्यायी लोक आहेत किंवा विरोधी लोक आहेत त्या चळवळीनंतरच्या व्यवस्थापनाकडे कसं बघतात ह्याचं आकलनसुद्धा आपल्याला नाही, त्यामुळं ती एक पूर्ण पिढी दिशाहीन झाली. तर हाच अनुभव पुन्हा नामांतराची जी लढाई झाली, एक 17 वर्ष किंवा 18 वर्षाची जी लढाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा हाच अनुभवायला आल्यामुळं मला फारच त्याचं दुःख पण होते वेळोवेळी. त्याचं कारण असं आहे की 17 वर्षानंतर त्या लढाईचं रूप नाम विस्तारामध्ये आपण स्वीकारलं हे माझ्यासाठी धक्कादायकच आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा, त्या लढाईमध्ये सुद्धा नाम विस्तार झाला, पण दुसऱ्या बाजूला की ती लढाई विरोधी बाजूनी लढवणारे जे लोक होते ते आमदार खासदार झाले आणि त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा मला हे कळत नाही की काय नेमकी भानगड आहे. आता हे तुम्ही जर आजच्या काळातले जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे आहे त्याला जोडून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या काळामध्ये हे जे दलित मुवमेंटमध्ये काम करणारे मुलं होते किंवा हे होते त्यांना नेहमी या गोष्टीला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टीला तोंड द्यावं लागायचं. अनेक वेळा त्यांच्यावर खटले झालेले आहेत, पण ज्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये त्यांची बाजू कोणी घेतलेली मला दिसत नाही. आता ज्यावेळी आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा छेडतो त्यावेळी आपण व्यवस्थेच्या विरोधात असतो असं मला वाटते. कुठलीही व्यवस्था आलेली असली, कोणत्याही व्यवस्थेत, म्हणजे ती काँग्रेसची असेल किंवा आणखी कुठल्या पार्टीची असेल किंवा आणखी कुणाची, सनातनी लोकांची असेल किंवा कुणाची असेल, तर लेखकाला ती कुठलीही व्यवस्था कधीही पसंत नसते. कारण लेखकाच्या डोक्यात जे असते किंवा मनात जे असते त्यानुसार काही घडत नसते. त्यामुळे कुठल्याही व्यवस्थेमध्ये लेखक हा एक अलिप्त असा राहिलेला असतो किंवा परका असा झालेला असतो. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निमित्ताने मला एक लक्षात येते की ते नयनतारा सहगलचा मुद्दा असेल किंवा तेलतुंबड्यांचा मुद्दा असेल किंवा आणखी कुणाचा मुद्दा असेल, तर मला असं लक्षात येते की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं ही जी भीती आहे ती कुणाला आहे हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. तर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे काय आहे ते अभिजन वर्गासाठी आहे का, काय सामान्य वर्गासाठी सुद्धा आहे? सामान्य माणूस ज्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट होत असतो किंवा कुठल्याही गोष्टीकडे बघत असतो त्याला या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भीती का वाटत नाही हा सुद्धा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हे इतकं इनलार्ज करून रबरासारखं ताणून सांगितल्यासारखं वाटते. कारण काल मी माझ्या भाषणात सुद्धा म्हणालो की नयनतारा सहगल काय या मला रॅडिकल वाटत नाही, किंवा आमचे जे विद्रोही समजणारे जे लोक आहेत ते इतके पळून त्यांचं भाषण कशासाठी वाचतात, त्या भाषणात सुद्धा मला काही रॅडिकल दिसत नाही. तर ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एखाद्या गोष्टीबद्दल तात्पुरती असहमती दाखवणे आणि एखाद्या गोष्टीबद्दल सतत विरोध करणे ह्या दोन्हीमधला फरक हे क्रांतिकारक असण्याचं मोजमाप असावं असं मला वाटते. आणखीन एक मुद्दा सांगतो या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निमित्ताने, की ज्या काळामध्ये आणीबाणीसारखा इन्सिडन्स समोर आला आपला, त्या आणीबाणीचा इन्सिडन्स कुणासाठी होता हे आज तागायत आपण नीटपणे समजून घेतलेलं नाही. आता हा जो आणीबाणीचा इन्सिडन्स होता तो ज्या लोकांच्यासाठी होता त्या लोकांनी इतक्या लोकांना आत ओढून घेतलेला आहे सगळ्यांना, की आज अनेक लोक असे म्हणतात की आम्ही त्या काळामध्ये कसं काय फसलो गेलो. तर ही धक्कादायक गोष्ट आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा मुद्दा आहे तो तुम्ही त्या काळाला जोडून घेऊ शकता. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं इतकं ते काही वेळेला वाटते की ते फॅशनेबल आहे का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा, कारण बऱ्याच लोकांना ते फॅशनेबल वाटते. प्रोटेस्ट करणं ही गोष्ट इतकी फॅशनेबल झालेली दिसते अलीकडे, की कुठलेही लोक येतात आणि ते प्रोटेस्ट करत असतात, पुन्हा त्याचे चर्चा होते, पेपरमध्ये बातम्या येतात, टी व्हीमध्ये फुटेज येते, आणि पुन्हा ते लोक प्रत्यक्ष लढाईच्या वेळेला कुठं असतात हा फारच गंभीर गोष्ट आहे. आणि हे लोक पुन्हा दोन्ही बाजूला असतात,
आज मी बघतो की दोन्ही बाजूला काही लोक असतात, इकडं पण असतात आणि तिकडं पण असतात, आणि तिकडचे विरोधी लोक बरेच आमच्या इकडच्या गरीब लोकांना काहीतरी शिकवायला येत असतात आणि ते बरोबर त्यांच्यासारखं करून घेत असतात. तर परवा एका कार्यक्रमामध्ये सांगितलं की एक गुलछगू माणूस असतो, मोठा माणूस, श्रीमंत माणूस असतो, भांडवलदारासारखा एक माणूस असतो, आणि तो घरात पेग घेत घेत, दारूचे पेग घेत घेत रम्मी खेळत असतो, आणि तो रम्मी ती दोन्ही बाजूनी खेळत असतो, त्या बाजूनी पण खेळत असतो. एक खेळी टाकतो आणि तिकडचे पत्ते ठेवतो, पुन्हा एक त्याला अनुसरून इकडचे पत्ते बघून. तर ही दोन्ही बाजूकडून रम्मी खेळण्याची पद्धती अलीकडच्या काळातल्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात फार पुढं आलेली मला दिसते. मला आश्चर्य वाटते की काही लेखक असे आहेत की जे गिरणगाव संस्कृतीमध्ये वाढलेले आहेत, गिरगाव संस्कृतीकडे पण तिकडे पण गेलेले आहेत, आणि बऱ्याचदा त्या गिरगाव संस्कृतीला खुश करण्यासाठी सुद्धा ते भाषणं करत असतात, आणि त्या भाषणामध्ये असं म्हणतात ते की आम्ही शब्दांचे खेळ करण्यासाठी लिहितो. जर तुम्ही शब्दांचे खेळ करण्यासाठी लिहित असाल तर तुम्ही गिरणगाव संस्कृतीमध्ये काय काम आहे तुमचं? काही काम नाही. आणि मग तुम्ही जर शब्दाचे खेळ करण्यासाठी जर लिहित असाल तर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुस्काटदाबी होते किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा होते असं म्हणण्याचं सुद्धा काही कारण नाही. तर अशा अनेक गोष्टी फार विचार प्रवर्तक अशा विचाराच्या बाजूने किंवा विचाराच्या विरोधात अशा अंगाने तुम्हाला बघता येतील. आता प्रत्यक्षात आनंद तेलतुंबडे यांची जी केस आहे, आनंद तेलतुंबडे माझे आवडते लेखक आहे, ते बऱ्याचदा ते खूप चांगल्या पद्धतीने तो डाटा वगैरे देत असतात, देशभरामध्ये काय काय घडत असते देत असतात. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मला इथं सांगताना की आनंद तेलतुंबडे यांचं भाषण मी कॉलेजवर अरेंज केलं होतं, आणि ते भाषण त्या काळातले जे गृहमंत्री होते आर आर पाटील यांच्याबरोबर मी ते अरेंज केलं होतं. मला त्याचा आनंद आहे की मी त्या काळातल्या गृहमंत्र्यांबरोबर आर आर पाटील यांचं भाषण आयोजित करू शकलो. तर आनंद तेलतुंबडेंच्या संदर्भातली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केस वेगळी आहे का, नयनतारा सहगल यांच्या संदर्भातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केस वेगळी आहे का, किंवा जे अमोल पालेकर सारखे लोक आहेत त्यांच्या संदर्भातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केस वेगळी आहे का? कारण बरेच लोक आता भारतामध्ये इतके रिकामटेकडे लोक आहेत जे कलेमध्ये कलेच्या याच्यामध्ये आहेत, ते असं काहीतरी मध्येच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काहीतरी बोलत असतात, आणि सगळ्या लोकांना जे इकडच्या डाव्या बाजूचे असतील किंवा जे छोट्या मोठ्या मोठ्या मुवमेंटमध्ये काम करत असतील किंवा आर पी आयचे लोक असतील त्यांना वेटीस धरण्याचा प्रयत्न करत असतात. आता अनेकदा असं होतं की ते सगळं सांगत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल त्याच्यामध्ये एक छोटासा असा काहीतरी मुद्दा असतो की तो पूर्णपणे सनातनी बाजूला जाणारा असतो, आणि तो आमच्या लोक जे आमचे भोळे बाबडे लोक आहेत त्या चळवळीच्या माध्यमाकडे बघणारे किंवा जे रायटिंग आहे त्याच्याकडे बघणारे भोळे बाबडे लोक आहेत त्यांना तो कळत नाही, आणि ते लगेच म्हणतात अरे अमोल पालेकर बोलायला लागलेला आहे तर आपण सगळ्याने त्याची बाजू घेतली पाहिजे, किंवा नयनतारा सहगल बोलायला लागले तर त्याच्या संदर्भात आपण त्यांची बाजू घेतली पाहिजे, त्यांना भाषण करू दिलं नाही, त्यांचं भाषण वाचलं पाहिजे, असं चाललेलं आहे. तर त्याच्या दुसऱ्या बाजूला तुमच्या असं लक्षात येईल की आनंद तेलतुंबडे यांच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही, आणि ती निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागलेले आहेत, हे माझ्यासाठी खूपच वाईट असं वाटणारी गोष्ट आहे. कारण आनंद तेलतुंबडेसारख्या माणसाने ज्या पद्धतीने काही प्रोटेस्टमध्ये भाग घेतलेला आहे की ज्या पद्धतीने लिहिलेला आहे किंवा अनेक गोष्टी अशा त्या जो डाटा देऊन सांगितलेल्या आहेत त्याचे मोल अनन्यसाधारण आहे, आणि त्या माणसाला अशा पद्धतीने जर फेस करावं लागत असेल तर हे अतिशय वाईट गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला कुठला तरी एक माणूस बोलतो आणि अचानकपणे एक मोठा माहोल तयार होतो, ती गोष्ट इकडं तेलतुंबडे यांच्या बाबतीत व्हायला पाहिजे होती असं मला वाटते.